आमदार झालाय, पहिलाच दिवस आहे, काय जनतेबद्दल भावना आहेत आणि काय अजेंडा असणार? माझ्या मायबाप जनतेनं मला खूप भरभरून आशीर्वाद दिला आणि 30 वर्षाची सत्ता 30,000 मतांनी 3च महिन्यात पाडण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं. माझ्या सर्व सवंगड्यांनी, माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, पंढरपूर तालुक्यातल्या प्रत्येक लोकांनी त्या ठिकाणी जाऊन माढा मतदारसंघातल्या प्रत्येकाला सांगितलं आणि हे त्यांनी केलेल्या कामाचं यश आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून 15-15 दिवस तिथं राहून जे यश आणलं त्या सर्वांचा त्या ठिकाणी हे यश त्यांना समर्पित करतो. माझ्या आई वडील यांनी माझ्यावर जे संस्कार घालून दिले त्या संस्कारातून मला हे यश आलं. देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, मोठे दादा खासदार साहेब व माझ्यासाठी जे जे म्हणून नेतेमंडळी आबरले त्या सर्व नेतेमंडळींनी यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा उचलला. आणि पवारसाहेबांनी सांगितलं होतं की साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं, त्याच पद्धतीनं जोरात पाडून त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये यश संपादन केलं. आबा आमदार होणार आहे निश्चित होत. आबा नववीत असताना आबा नेता म्हणून पोस्टरवर छापलं होतं, त्यावेळेसपासूनच स्वप्न होतं की आबाला आमदार करायचे, आबाला फिरत्या खुर्चीवर बसवायचे, ते त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं आणि ते आज साकार झालंय. काही नाही, लोकांची कामं करावीत, सगळ्यात असंच मिळून मिसळून राहावं, सगळ्यांशी चांगलं राहावं.